एकनाथराव खडसे साहेबांच्या प्रकृती एकदम ठीक आहे असा एकदम घाबरण्यासारखं काही नक्कीच नाही आहे. आणि एक नक्कीच आहे की त्यांना डिस्कम्फर्ट झाला होता, म्हणजे थोडं अस्वस्थता होती आणि छातीमध्ये थोडी जळजळ वाटत होती, म्हणून त्यांनी डॉक्टरांना दाखवलं. तर डॉक्टरांनी ECG काढल्यानंतर थोडं ECG मध्ये मायनर फरक जाणवला आणि जे हार्टचे जे मार्कर्स असतात त्या मार्कर्समध्ये थोडा फरक जाणवला आणि या कारणाने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये, जिथं त्यांचं नेहमीच कार्डिओलॉजिस्ट बघत असतात, त्यांच्याकडे रेफर करावा असा तो निर्णय झालेला आहे. आणि त्यामुळे 8 वाजता त्यांना एअर ॲम्ब्युलन्समध्ये आपण मुंबईला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करत आहोत. परंतु सद्यस्थितीला त्यांना मी बोललो, त्यांच्याशी चर्चा केली आणि ते अत्यंत धाडसी आणि लढवय्य नेते आहेत आणि त्यामुळं तसा काही त्यांच्या मनावर सुद्धा या जे काही चेंजेस त्यांना जे जाणवलेले होते त्याचा काही परिणाम निश्चित प्रकारे नाही. आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत आणि निश्चित प्रकारे मला असं वाटतं की अडचणीचा काही विषय असू नये. ECG रिपोर्ट कसं खरेदी करण्यासारखा तसा आज तरी मी डॉक्टर्स जे आहेत, आत्ता जे इथले ट्रीटिंग डॉक्टर्स आहेत, त्यांचं म्हणणं आहे या स्थितीला ECG चे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. आता ECG कंटिन्युअस मॉनिटरिंग केला जातो आहे, तर आता ECG चे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, पण ECG मध्ये चेंजेस आले होते आणि हार्टचे जे मार्कर्स असतात त्या मार्कर्समध्ये सुद्धा बदल त्या ठिकाणी झालेला होता आणि या कारणास्तवच त्यांना मुंबईला शिफ्ट करावं अशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे. पण आत्ता या मिनिटाला परिस्थिती नक्कीच नॉर्मल.